मला म्हणजे जसं हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्याकडे आदर आहे, तसाच तो मातोश्रीबद्दलही आहे, आणि असेच संबंध माझे उद्धवजींशी पण असल्यामुळे एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने दोन बोलायचं, आणि त्याच्यातून तिसरंच काही निर्माण व्हायचं असं मला अपेक्षित नाही. त्यामुळे आता उद्धवजीने त्यांच्या पत्रकार परिषदेत जे म्हटलं त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू माणसांवरच ऋण हे कोणी पुसूच शकत. मुद्दा चाललाय तो अयोध्येतल्या 1993 सालच्या बाबरी ढाचा पाडण्याच्या वेळेला शिवसैनिक होते की नव्हते, तर ते शिवसेना म्हणून नव्हते, तर सगळे हिंदू म्हणून होते, ते शिवसेना शिवसेनेचे म्हणून नव्हते, ते विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली होते. आणि संजय राऊत जे वारंवार बोलत असतात ते तर कुठेच नव्हते. संजय राऊत कुठेच नव्हते हे तर मी त्या झीमध्येही म्हटलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा म्हणेन. पण शिवसेनेचा संबंध नाही, आणि प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात अनादर कधी नव्हता कधी नसेल, हे पाप माझ्या हातून कधी होणार नाही. दादा विपर्यास होतोय वक्त्याचा असं आपण सांगताय, पण सातत्याने असं ते 2-3 वेळा असं झालं का टार्गेट? आणि काळाच्या ओघामध्ये ते संपलंही, काळाच्या ओघात संपलंही. आणि जो जो कोणी नॉन पॉलिटिकल राजकीय हेतून असणारा आहे तो त्यातून योग्य अर्थ करू. यात दादा काय चुकलं? आताही ही क्लिप पाहणारा हेही पाहतो की शिवसैनिक कुठे होते मी विचारतोय, हेही पाहतोय की तिथे शिवसेना म्हणून कोणी नव्हते, सगळे हिंदू म्हणून होते, सगळे वजरंग दलाच्या विश्वनगर नेतृत्वाकरते, हे त्या क्लिपमध्ये आहे. आणि प्रचंड बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा हे नेक्स्ट वाक्यामध्ये आहे ते तो पाहतो, बिकॉज ही इज नॉट अ पॉलिटिकल मॅन. ज्याला काही ना काही राजकीय हेतू साध्य करायचा असतो तो त्याच्या त्याला ट्विस्ट करतो. शिवसैनिक नव्हते असं म्हणायचं का शिवसैनिक म्हणून नव्हते असं म्हणायचं? मी पुन्हा रिपीट करतो की विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा तिसरा संघर्ष झाला, त्याच्या आधी 2 संघर्ष झाला, आणि देशभर संघर्ष तर वारंवार झाले, ते सगळे विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झाले. भारतीय जनता पार्टीसुद्धा त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखालीच संघर्षामध्ये राहिली. म्हणजे त्याही वेळेला ढाचा पडला तेव्हाला भारतीय जनता पार्टीचा माझ्यासहित जो कार्यकर्ता असेल त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीत नव्हतो, मी होतो विद्यार्थी परिषद, आय वॉज ऑल इंडिया जनसंघ विद्यार्थी परिषद. ते सगळेजण विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदू म्हणून होते, आणि त्यामुळे शिवसेना त्यात होती, शिवसेनेने त्यात पाडलं असा दावा करणं बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. नाही नाही, मी असंच म्हणेन की भारतीय जनता पार्टी असू दे, शिवसेना असू दे, कोणीही आपल्या नावाने नव्हतं. त्या संघर्षामध्ये प्रत्येक माणूस हिंदू म्हणून होता, आणि बॅनर असेल तर तो विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता. आणि त्या बॅनरखाली 93 ढाचा पडताना नाही तर सातत्याने 83 पासून संघर्ष चालला, आणि अयोध्येकडे कूच करणं हे त्यावेळेला तिसऱ्यांदा होतं. त्यामधल्या